मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का शेअर मार्केटमध्ये नव्वद टक्के लोक पैसे कमवतात तर त्यांची काही क्वालिटी असते आणि काही क्वालिटीमधले लोक असे असतात की नव्वद टक्के गमवतात म्हणजे एकंदरीत काही लोक असे आहेत ते दहापैकी पैकी नऊ लोक प्रॉफिट कमवतात आणि काहीची क्वालिटी अशी आहे की जे दहापैकी पैकी नऊ लोक प्रॉफिट गमवतात तर तुम्ही कोणत्या क्वालिटीमध्ये बसायचं हे तुम्ही ठरवायचं आहे हॅलो मित्रांनो नमस्कार मी रविराज आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि आज आपण अशा गोष्टी बघणार आहोत ज्या एकदम सिम्पल आहेत परंतु <coughs> त्याचा आपण ऑब्झर्व करत नाही आता बऱ्याच दिवसापासून मार्केट पडत आहे तर तुम्हाला वाटत असेल हे मार्केट कशामुळे पडतंय तर यामध्ये भरपूर असे कारण आहेत त्यामध्ये टेक्निकल आहे त्याचप्रमाणे जे सध्या युद्ध चालू आहे जे की फिलिस्तीन म्हणजे फिलिस्तीनचे समर्थनार्थ हमास आणि इस्राइलच्या विरोधात आहे तर मित्रांनो आज आपण या गोष्टी न बघता आज आपण बघणार आहे जे नव्वद टक्के लोक प्रॉफिट कमवतात ते त्यांचं नेमकं काय आहे त्यांची सायकोलॉजी काय आहे आणि त्यांच्याबरोबर आपल्याला जायचं आहे जे आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत त्यापैकी नव्वद टक्के लोकांनी प्रॉफिट कमवलं पाहिजे हेच माझ्या चॅनलचं चा उद्दिष्ट आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघा नव्वद पैकी नव्वद आणि दहा बरोबर शंभर तर हे नव्वद टक्के लोक हे प्रॉफिट प्रॉफिटमध्ये आहे आणि हे दहा टक्के लोक लॉसमध्ये आहेत आणि तुमच्या आमच्यासारखे रिटेलर जे आहेत ते मागच्या ज्या एका सर्वेनुसार हे अकरा टक्के लोक प्रॉफिट मध्ये आहे आणि एकोणनव्वद टक्के लोक हे लॉसमध्ये आहे म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद म्हणजे नव्वद टक्के लोक हे लॉसमध्ये आहेत तर फक्त अकरा टक्के लोकच प्रॉफिटमध्ये आहेत तर यांच्यापैकी हे नव्वद टक्के लोक प्रॉफिटमध्ये राहण्याचं रिझन काय म्हणजे यांच्या श्रीमंतीचा पासवर्ड काय आहे तर हे तुमच्या लक्षात येण्यासाठी हा व्हिडिओ मी जाणून बुजून घेतला तर मित्रांनो तर आपण बघूयात शेअर मार्केटमध्ये हे नव्वद टक्के लोक प्रॉफिटमध्ये का राहतात तर याच्या मागचं काय कारण असू शकतं तर मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस एफ आय आणि डी आय हा शब्द ऐकला असेल किंवा पाहिला असेल गुगलवर तर एफ आय म्हणजे फॉरेन इन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डीआय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर डी आयमध्ये म्युच्युअल फंड आणि आपल्या देशातले लोक येतात तर एफ आयमध्ये फॉरेनचे फॉरेन म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे तर यामध्ये बाहेरचे लोक येतात तर बाहेरचे लोक हे जास्त करून म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे बुल मार्केटमध्ये असतात जे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डाव थेरी शिकवली होती याला डाव थेरी म्हणतात म्हणजे लोअर हाय हायर लो लोअर हाय हायर लो याप्रमाणे हे काम करते तर याला बुल मार्केट म्हणते हे झालं बुल मार्केट आणि दुसरं असतं मित्रांनो ते म्हणजे बियर मार्केट आता हा जो हाय आहे तो हाय याचा जो लो आहे हाय हा ब्रेक करत नाही तर याचा जो लो आहे तो याचा लो हा ब्रेक करत नाही तर याला आपण बेअर मार्केट म्हणतो बेअर मार्केट तर या दोन मार्केटमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलंय का मित्रांनो याचा कलर हा माझ्या तरी निरीक्षणामध्ये हा नेहमी हिरवा आहे एफ चा आणि डी आयचा कलर हा नेहमी लाल आहे आता शेअर मार्केटमध्ये जे काम करतात त्यांना लाल आणि हिरवा याचा अर्थ कळून जातो जे की हिरवा म्हणजे बुल आणि लाल म्हणजे बियर तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर हे बियर मार्केटमध्ये काम करतात आणि बुल मार्केटमध्ये एफ आय काम करतात जे की फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आहेत तर या दोघांच्या थेरीमध्ये हे जसं जसं मार्केट पडत जातं त्याप्रमाणे हे डी आय हे बाईंग करत चालतात तर जसं जसं मार्केट वाढत जातं त्यामध्ये एफ आय हे बाईंग करत चालतात डी आय केव्हा बाय करतात ज्यावेळेस मार्केट करता करता पडतंय पडत आहे त्यावेळेस बाय करतात आणि एफ आय केव्हा बाय करतात ज्यावेळेस मार्केट वाढत आहे तर हे वाढणार मार्केट आणि पडणारं मार्केट या दोन्हीमध्ये हे दोघही प्रॉफिटमध्ये राहतात कसं आता या ठिकाणी ज्यावेळेस पडत चालतंय मार्केट हा इथे बाय करतो इथे बाय करतो इथे बाय करतो हा झाला डी आय बरोबर आणि हा झाला एफ आय तर हा इथे बाय करतो परत इथं बाय करतो इथं बाय करतो म्हणजे हा वरच्या दिशेला मार्केट घेऊन जातो तर वरच्या दिशेला मार्केट ज्यावेळेस जातं त्यावेळेस हे प्रॉफिट बुकिंग करतात आणि इथं प्रॉफिट बुकिंग केली की मार्केट परत खालच्या दिशेला येते तुमच्या लक्षात आहे का डी आय पेक्षा एफ आयकड फंड हा जास्त असतो त्यामुळे एफ आय ज्या साईडला जातील मार्केट त्याच साईडला जातं तर जे लोक ऑप्शनमध्ये किंवा फ्युचरमध्ये जे ट्रेडिंग करतात इंडेक्स ट्रेडिंग तर त्यांच्यासाठी एफ आयचा डाटा हा एकदम महत्वाचा असतो तर या दोन्हीचा जर एकत्रित डाटा पाहायचा असेल आपल्याला तर सिम्पल आपल्याला गुगलवर जायचं आहे कारण आजच्या युगामध्ये जर असेल गुगल तरच माणूस जगल तर मित्रांनो यामध्ये आपण हे दोन्ही डाटा ऑबझर्व करायचे तर ऑब्झर्व करते वेळेस ज्या वेळेस कन्सिस्टंटली एफ आय सिलिंगमध्ये असेल जे डेरिव्हिटी मार्केटमध्ये तर त्यावेळेस मार्केट पडण्याचे चान्सेस हे जास्त असतात आता एफ फॉलो के कोणी करायचं आणि आयला फॉलो कोणी करायचं तर मित्रांनो एफ आयला त्यांनी फॉलो करायचं जे शॉर्ट टर्ममध्ये आहेत त्याचप्रमाणे इंडेक्स ट्रेडिंग करतात आणि आयला त्यांनी फॉलो करायचं जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात म्हणजे जे एक चांगल्या प्रकारचा पोर्टफोलिओ बनवून जास्त काळासाठी इन्व्हेस्टर राहणार आहेत म्हणजे भविष्यात वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष एवढं इन्व्हेस्टर राहणार आहेत त्यावेळेस त्यांनी डीआयला फॉलो करायचं ज्यावेळेस डी आय बाईंग करायला लागले त्यावेळेस त्यांनी बाय करायचे आणि एफ आय ज्यावेळेस बाय करतात त्यावेळेस तुम्ही शॉर्ट टर्मसाठी बुलिश राहायचं तर ह्या गोष्टी ह्या नेहमी लक्षात ठेवायच्या कारण ह्या कन्सेप्ट किरकोळ आहेत म्हणजे सिंपल आहेत परंतु बऱ्याच जणांना म्हणजे ज्यांचे चार चार पाच पाच वर्ष ट्रेडिंगमध्ये गेलेत आणि खूप मोठा लॉस करून बसले तर त्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीत तर मित्रांनो सर्वात आधी तुमचं ऑप्शन फ्युचर जी ट्रेडिंग आहे या अगोदर सर्वात महत्वाचा आहे तुमचा पोर्टफोलिओ तर तुमचा पोर्टफोलिओ हा एकदम इम्पॉर्टंट असतो जो की तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगल्या प्रकारे रिटर्न देतो तर यासाठी सर्वप्रथम अगोदर पोर्टफोलिओ बनवा तर पोर्टफोलिओमध्ये तुमचे कमीत कमी दहा स्टॉक ठेवा जास्तीत जास्त तुम्ही वीस पर्यंत ठेवू शकता त्याही पेक्षा जर तुम्ही डेली मार्केटवर जर वॉच करत असाल तर त्याहीपेक्षा जास्त ठेवू शकता परंतु तुम्ही जर दिवसातून एक वेळेस दोन वेळेस किंवा जास्ती बघत नसेल मार्केट तर त्यावेळेस तुम्ही कमीच स्टॉक ठेवा कारण त्या त्याचे तुम्हाला ॲनालिसिस करायला याला या गोष्टी सर्व सोप्या जातात तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत एफ आय आणि डी आय यांना फॉलो आहे आणि ह्या चॅनलवर जी मी माहिती देतोय ही कुठली खरेदी विक्रीचा सल्ला नाही आणि मित्रांनो आपलं चॅनल हे फक्त एज्युकेशनल चॅनल आहे यावर आपण शेअर मार्केटचं ए टू झेड हे सर्व एज्युकेशन देत असतो तर तुम्ही लक्षात ठेवायचं मी जे गोष्टी सांगतोय तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मी व्हिडिओमध्ये सांगतोय की इथं आपण बाय करायचं आहे इथं सेल करायचं आहे परंतु हे फक्त शिकण्यासाठी आहे ज्यावेळेस तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट घ्यायचं आहे तो सल्ला नाही तुम्ही स्वतःहून निर्णय घ्यायचा आहे त्याचप्रमाणे जे तुमचे कोणी ज्यांना इकॉनॉमीचं चांगलं नॉलेज आहे म्हणजेच आता त्याला शेअर मार्केटच्या भाषेमध्ये फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे खूप मोठं चांगलं नॉलेज आहे त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही इन्व्हेस्ट करायचं आहे ना की मी जे सांगतोय म्हणून किंवा इतर कोणी सांगतो म्हणून बाय आणि सेल करायचं नाही हे स्वतः तुम्ही आता मी ज्या गोष्टी सांगतोय त्यावर स्वतः तुम्ही आधी स्टडी करायची आणि त्यानंतरच या सर्व गोष्टी करायच्या आहेत मार्केटमध्ये तर मित्रांनो आता आपण बघूयात एफ आय आणि डी आय यांच्या ऍक्टिव्हिटीनुसार मार्केटवर काय परिणाम होतो तर मित्रांनो आता मी माझ्या मोबाईलची स्क्रीन चालू करतोय थोडं बाजूला होतोय म्हणजे तुम्हाला या साईडला इथं स्क्रीन दिसल तर सर्वप्रथम आपण जायचं आहे जा मित्रांनो एफ आय आणि डी आय डाटा असं आपण सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी एफ आय डीटा डी आय डाटा आपण हा गुगलवर सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी तीन वेबसाईट मुख्यतः ओपन होतात तर पहिली असती एन एस सी सी एन एस सीमध्ये तेवढं डीप तुम्हाला माहिती देत नाहीत म्हणजे फक्त घेणं आणि विकणं एवढ्या पुरतंच माहिती देतात त्यानंतर पुढची वेबसाईट आहे मित्रांनो मनी कंट्रोल मनी कंट्रोलवर बऱ्यापैकी माहिती भेटते परंतु मनी कंट्रोल वापरण्यासाठी माझ्यासाठी जड जात आहे पण तुम्हाला म्हणजे प्रत्येकाचा हा दृष्टिकोन वेगळा असू शकतो तर मी जास्तीत जास्त, जास्त वापरतोय तो आहे खालचा स्टॉक एज एस टी ओ सी के इथं तुम्ही तुम्हाला आता दिसत असेल तर इथं जे बघू शकता तुम्ही स्टॉक एज याच्यावर क्लिक करायचंय आता इथं क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो जे ओपन होते त्यामध्ये तुम्हाला एफ आय आणि डी आय यांचा एकत्रित डाटा भेट भेटतो पण ते मनी कंट्रोलवर दोघांचा सेपरेट डाटा भेटतो तुम्हाला म्हणजे पूर्ण वेगवेगळा एफ आयनं ने किती बाय केलं आणि डी आय ने किती बाय केलं तर आता आपण पुढच्या गोष्टी बघूया आता एफ आयनं कॅश मार्केट कॅश मार्केट म्हणजे काय तर इक्विटीमध्ये त्यांनी किती बाय केलंय डीआयनं इक्विटीमध्ये किती बाय आहे किंवा किती सेल आहे आता आजची तारीख आहे सव्वीस ऑक्टोबर तर आज इक्विटीमध्ये या एफ आय आणि डीआय किती बाय केलं हे या ठिकाणी लक्षात येऊन जातं आपल्या तर उद्या काय होऊ शकतं मार्केटमध्ये तेही आपल्या लक्षात येऊन जातं तर येणारे जे 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 आहे समजा समोरचं जे ट्रेडिंग सेशन आहे तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की मार्केट खाली पडत आहे किंवा वाढत आहे आणि या दोघांचा डाटा आता आपण पंचवीस तारखेचा जर बघितला तर एफ आय सेलिंगमध्ये होते आणि सव्वीस तारखेला काय झालंय ते बघा तुम्ही आता त्याचप्रमाणे एफ आय इंडेक्स फ्युचर फ्युचरमध्ये एफ आय सेलिंगमध्ये आहे इंडेक्स ऑप्शन ऑप्शनमध्ये सेलिंगमध्ये आहे आणि स्टॉक फ्युचरमध्ये बाय करत आहेत म्हणजे काही सेक्टरमध्ये ते बुलिश आहेत तर सध्याचा डाटा हा असा सांगतोय तर आता आपण थोडं तुम्हाला फक्त याचं तुम्ही डेली ॲनालिसिस करू शकता मी तुम्हाला या साईडवर ॲनालिसिस कसं करायचंय ते सांगतोय तर या ठिकाणी हे झालं तर आता आपण पुढचं आप आहे म्हणजे याच्यामध्ये एफ पी आय म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आता याच्यामध्ये एफ आयच्या जागी एफ पी आय पण येते आहे मग तिथं पण आपल्याला समजून जात आहे की जे पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आहे ज्यांचा पोर्टफोलिओ आहे लॉंग टर्मसाठी तर ते कोणत्या सेक्टरवर हे बुलिश आहे कोणत्या सेक्टरवर हे बेअरिश आहे तर आता आपण डेरिव्हिटीमध्ये जर गेलं तर डेरिव्हिटीमध्ये एफ आयचं आलेलं आहे तर एफ आय फ्युचरमध्ये नेट सेलिंगमध्ये आहेत म्हणजे मागच्या अठरा तारखेपासून ते कन्सिस्टंटली सेलिंगमध्ये आहेत तुम्ही बघू शकता तर अठरा तारखेपासून सेलिंगमध्ये आहेत तर मार्केट काय होतं आहे म्हणजे त्यांनी फ्युचर सेल केलं आहे आता त्यांच्याकडे आता तुमच्या तुम्हाला एक थोडा ब्रेक घेतो हे थोडं नंतर दाखवतो तर मित्रांनो हे जे प्रॉफिट कमवणारे नव्वद टक्के आहेत तर हे लोक खूप कमी आहेत आणि हे लोक हे खूप जास्त लोक आहेत आणि जो पैसा आहे मेन पैसा मी या अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे बिग इन्व्हेस्टर एफ आय आय प्रमोटर तर मेन पैसा या लोकांकडे आहे जे नव्वद टक्के मध्ये आहेत आणि यांचा पैसा जिथं लागतो म्हणजे जो करोडोमध्ये असतो हजारो करोडोमध्ये तर त्या ठिकाणी हे आपलं नुकसान होऊ देणार नाही त्यासाठी यांच्याच दिशेने हे मार्केट घेऊन जाणार तर आता अठरा ऑक्टोबरला हे सेलिंग मध्ये आले आता सतरा ऑक्टोबर पर्यंत हे पूर्ण बाईंग करत होते मध्ये बाईंग करत होते तर सतरा ऑक्टोबर पर्यंत मार्केट आता आपण पुढे बघूयात की सतरा ऑक्टोबर पर्यंत मार्केट हे वाढत होतं फक्त एकच दिवस त्यांनी सेल केलं इथं तेरा तारखेला तर त्या अगोदर ते पाच तारखेपासून कन्सिस्टंटली बाईंग करत होते <coughs> कन्सिस्टंटली बाईंग करत होते तर पाच ऑक्टोबरच्या वेळेस युद्ध झालं नव्हतं का तर झालं होतं तरीही ते फ्युचर हे बाय करत होते म्हणजे त्यांना मार्केट वरच्या दिशेला घेऊन जायचं होतं तर या गोष्टी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे ते लक्षात येऊन जातं तुमच्या आता इथं बघा तुम्ही मी हा हे ओपन केलंय तरी इथं नऊ तारखे म्हणजे पाच तारखेपासून ते कन्सिस्टंटली सोळा हे बघा सतरा तारखेला हे मार्केट हे टॉपवर हो आहे तर तिथून अठरापासून हे सेलिंग मध्ये आहेत तर त्यापासून मार्केट पडत आहे आणि आताही पडत आहे म्हणजे एखादा बाउन्स बॅक आल्याने आतापर्यंत पडत आहे किंवा पुढेही पडतच राहणार एखादा बाउन्स बॅक येऊ शकतो समजा तर त्या बाउन्स बॅक म्हणजे कशासाठी येतोय तो की ज्यांनी सेल पोजिशन घेतलेली आहे ते प्रॉफिट बुक करतात आणि त्यानंतर ते थोडशा वरच्या साईडला जातो तर आता इथं बघा तुम्ही इथं बघू शकता तुम्ही आता खाली अगोदर ते सेलिंग मध्ये होते चार तारखेपर्यंत मी या अगोदर तुम्हाला शेअर प्रकार मध्ये शिकवलेलं आहे तर हे चार तारखेपर्यंत सेलिंगमध्ये होते तर चार तारखेपर्यंत हे मार्केट पडतच होतं आपलं ते तुम्ही डबल चार्ट ओपन करा आणि चार्टमध्ये बघू शकता आणि पाच तारखेपासून ते सतरापर्यंत हे बाईंगमध्ये होते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हे पाचपासून सतरापर्यंत कन्सिस्टंटली बाईंगमध्ये होते तर हे बाईंगमध्ये असल्यामुळे मार्केट हे वरच्या दिशेला जात होतं तर यावरून आपल्याला एक अंदाज येतो म्हणजे निश्चित हे गॅरंटेड हे शेअर मार्केटमध्ये कुठली गोष्ट नाही आणि जर कोणी सांगत असेल तर समजावा तो फसवा आहे गॅरंटेड गोष्ट मार्केटमध्ये कुठलीच नाही जर कोणी जर सांगत असेल मी गॅरंटेड रिटर्न देतो किंवा गॅरंटेड मी सांगू शकतो तर तो असं समजावा आपण हा फसवा आहे तर मित्रांनो आता शेअर मार्केटमध्ये गॅरंटेड मी पहिलाच मुद्दा सांगितला की गॅरंटेड कुठली गोष्ट नाही कारण गॅरंटी देऊन कोणीही सांगू शकत नाही की मार्केट वरच्या दिसेल हा एक अंदाज असतो तर हा अंदाज जो आहे तो ॲक्युरेट निघण्यासाठी तुमचा अभ्यास तुमचा त्यावर इफेक्ट म्हणजे कशाचा पडतो तुमचा अभ्यास आणि तुम्ही केलेला या अगोदर सराव जो की तुम्ही ट्रेडिंगमधून किंवा इन्व्हेस्टिंगमधून चार्ट ट्रिडिंगमधून त्याचप्रमाणे फंडामेंटल अनालिसिसमधून केलेला असतो तर आता ह्या पडत्या मार्केटमध्ये सुद्धा काही शेअर चालत आहेत तर ते कशामुळे चालत आहेत तर त्या सेक्टरमध्ये सध्या बुलिशनेस आहे तर ते असे शेअर प्रत्येक वेळेस चालतात असं नाही कारण बुल मार्केटमध्ये सर्वच चालतात साईडवेज मार्केटमध्ये जे चांगले आहेत तेच चालतात आणि जे डाऊन डाऊन मार्केटमध्ये आहे ते अतिशय जे चांगले शेअर्स आहेत म्हणजेच आता मी असं म्हणत नाही की आता जे जे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जे चांगले शेअर पळतील आता पळणार नाही कारण डिसेंबर एंडिंग पर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या एक दोन ते तीन तारखेपर्यंत तुम्हाला असे शेअर पळलेले दिसतील जे की स्मॉल कॅप आहे त्यांचं फंडामेंटल कुठलंही ठीक नाही असे शेअर तुम्हाला पळलेले दिसतील म्हणजे आता सध्या स्मॉल कॅप हे बुलिश राहील पुढच्या दोन दोन महिन्यामध्ये तर आता जे चालू आहे हे सध्या आता डाऊन ट्रेंड चालू आहे तर डाऊन ट्रेंड हा कुठपर्यंत जाऊ शकतो मी आ, स, आ, आ, वर, स, आपन, तर मी तुम्हाला व्हॉट्सअप आपल्या युट्यूबच्या कम्युनिटी पोस्टवर हे मार्केटचं अपडेट देत असतो ते बघून घेत जा आणि आपला कुठलाही पेड ग्रुप नाही आणि कुठल्याही ग्रुपवर आपण सेल आणि बाय हा सल्ला देत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद